नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो उहित इंटरव्ह्यू मध्ये मुलाखतीसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे तर पाच जी मुलाखतीसाठीची येस पा ठरवण्यात आले आहे तर पा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नेमकी काय असणार आहे यावरती पहा तुमची मुलाखत असणार आहे तर याबद्दल आपण आधीच थोडीशी बा माहिती दिलेली होती की एस नेमकी कशा प्रकारची असेल परंतु आता या ठिकाणी शासनाने नेमकी एस ओपी कोणती ठरवण्यात आली आहे ज्याच्यावर तुम्हाला पहा मुलाखत द्यायची आहे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाखतीसाठी पा बरेच उमेदवार या ठिकाणी विचारतात की संस्थेसाठी आम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर कुठून मिळतील वगैरे काय तर लक्षात ठेवा तुम्हाला मुलाखतीसाठी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याची अजिबात आवश्यकता नाही त्याच संस्था तुम्हाला मेसेज करतील कॉल करतील आणि शासनाने जो काही कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये संस्थेला मुलाखती घेणं बंधनकारक असल्यामुळे तर ते कॉल सुद्धा पण यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला लवकरच कॉल येतील तुमची या ठिकाणी तयारी ठेवायची आहे कागदपत्र वगैरे पण सर्व गोष्टी रेडी ठेवायच्या आहेत कारण कागदपत्रामधून जर या ठिकाणी तुम्हाला बाद केलं त्या ठिकाणी मुलाखतीत तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही कारण पण कागदपत्रामधून सुद्धा तुम्ही बाद होऊ शकता तर बघा आता ठिकाणी एसओपी नेमकी काय ठरवण्यात आली आहे ते आपण या ठिकाणी पहा बघूया तर पा या ठिकाणी प्रत्येक संस्थेसाठी हे जे पत्र आहे त्या ठिकाणी पहा निर्गमित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मुलाखतीसह पदवर्तीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक सात आठ चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली यादीतील उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यानुसार अनुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत हे प्रत्येक संस्थेला पा देण्यात आलेलं आहे आणि या पत्रानुसार या ठिकाणी मुलाखतीची कारवाई पा या ठिकाणी होणार आहे आता या यामध्ये पा सर्व गोष्टी पा सांगितलेल्या आहेत यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी एकास दहा या मर्यादेमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणासह या ठिकाणी उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि एकूण पाच तीस गुण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्यासाठी एस ओ पी या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे या ठिकाणी सूरज मांढरे साहेब यांचं हे पत्र आहे प्रत्येक संस्थेसाठी आता सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये शासनाचं सुद्धा हे पत्र आहे की एस ओ पीसाठी तीस गुण या ठिकाणी घटक निय विगतवारी किंवा घटक निय वर्गवारी पा करण्यात आलेली आहे नियम ठरवण्यात आलेले आहेत ते कोणत्या घटकाला किती मार्क द्यायचे आणि त्या अनुसार शासनाने हे पत्र दिलेलं आहे पा सहा तारखेला आणि त्याच्यानंतर मुलाखतीसाठी मुलाखतीसाठीची यादी पा, पा प्रसिद्ध झालेली आहे, आहे प्रिष्णा प्रिष्णा आता प्रत्यक्षात या ठिकाणी नेमके कोणकोणते घटक ठरवण्यात आलेले आहेत तर बघा या ठिकाणी कारण तुमच्या मनामध्ये याच शंका होती की ठिकाणी नेमकी आता मुलाखत कशी होईल लक्षात ठेवा जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती या ठिकाणी तुमची मुलाखत असणार आहे आता यामध्ये बघा की उमेदवाराचं व्यक्तिमत्व यामध्ये सगळ्यात महत्वाचं उमेदवाराचं व्यक्तिमत्व तुमचं व्यक्तिमत्व काय आहे यासाठी एकूण पहा पाच गुण ठरवण्यात आलेले आहेत पा तीस गुणांपैकी ठीक कुन आहे तर यामध्ये पदाविषयीची तुमची कर्तव्य निष्ठा म्हणजे थोडक्यात त्या पदाविषयी समजा तुम्ही सहावी ते आठवीसाठी तुमची निवड झाली असेल नववी ते दहावीसाठी निवड झाली असेल अकरावी ते बारावी साठी निवड झाली असेल तर त्याबद्दल तुम्हाला कोणकोणती कर्तव्य माहिती आहेत थोडक्यात तुम्ही पाठ घेणं शिकवणं विद्यार्थ्यांना अध्यापन करणं त्याच्यानंतर त्यांचे काय मूल्यमापन करणं रेकॉर्ड ठेवणं याबद्दल पण बऱ्याच गोष्टी आहेत त्याबद्दलची थोडीशी तुम्हाला माहिती असायला पाहिजे ज्या पदाविषयीची कर्तव्य निष्ठा काय आहे याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर तुमच्यामध्ये पर्यावरणाची जाणीव काय आहे पर्यावरण संदर्भामध्ये सध्या ज्या काही चालू घडामोडी काय असतील पर्यावरणाबद्दल काय असतील त्याबद्दल काय जाणीव आहेत याबद्दल या ठिकाणी या हे गोष्ट याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील यामध्ये लक्षात ठेवा हो तुम्हाला कदाचित एखादा निगेटिव्ह प्रश्नही विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या पर्यावरणाच्या संदर्भात त्या प्रश्नाचं उत्तर पण द्यावं लागेल कारण तुम्हाला त्या ठिकाणी पर्यावरणाची जाणीव काय आहे समजा थोडक्यात एक उदाहरण दाखल आपण म्हणूया की तुम्ही झाडं लावणार का तर तुम्हाला झाडे लावायचीच आहेत लक्षात ठेवा जागा जरी नसेल तरी आम्ही जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी झाडे लावू अशा प्रकारचं तुमचं उत्तर असायला पाहिजे थोडक्यात फक्त लक्षात ठेवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तिथं तुमचा असला पाहिजे पर्यावरण जाणीवबद्दल किंवा जे काय समजा प्रदूषण वगैरे होत असेल त्या संदर्भात तुम्हाला त्याची जी काही माहिती आहे ती पण द्यावी लागेल तर या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवा पर्यावरणाची जाणीव बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील सामाजिक भान समाजामध्ये वागत असताना एक शिक्षक म्हणून तुमची जबाबदारी काय असायला पाहिजे समाजामध्ये तुम्ही काय देणं लागतं त्याबद्दल तुम्ही नेमकं काय विचार करता याबद्दल तुमचे प्रश्न या ठिकाणी त्याचे उत्तर असायला पाहिजे प्रश्न त्या बाबतीत विचारले जातील यासाठी एकूण पहा पाच गुण असणार आहेत त्यानंतर पहा ब मध्ये उमेदवारांचं सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या ठिकाणी विचारलं जाईल यामध्ये पहा पाच गुण असणार आहेत यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी या बाबतीत प्रश्न विचारले जाईल आता यामध्ये बघा सध्या ठिकाणी ऑलिम्पिक चालू आहेत ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू आहेत याबद्दल काही प्रश्न विचारले जातील बांगलादेशमध्ये जे काही चालू आहे त्याबद्दलही काही प्रश्न विचारले जातील म्हणजे जे काही चालू घडामोडी आहेत सध्याच्या पाठीमागच्या दोन तीन महिन्यामधल्या त्यामध्ये किंवा सध्या जे चालू आहेत त्याबद्दलही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात महाराष्ट्राचा भूगोल इतिहास याबद्दल प्रश्न विचारले जाईल आता या ठिकाणी लक्षात ठेवा हे तुम्हाला कोणताही तुमचा कोणत्याही विषयाची निवड तुमची होऊ द्या तर त्यामध्ये हे प्रश्न हे प्रत्येकाला विचारले जातील पाच गुणांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या यामध्ये बांगलादेश विषयी सांगितलं की त्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणजे अशा ज्या काही समस्या असतील त्यावरती तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावेळेस लक्षात ठेवा तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा जे काही तुम्हाला माहिती आहे वस्तुनिष्ठ तर तीच माहिती तुम्हाला ठिकाणी द्यावी लागेल त्यानंतर पहा क या ठिकाणी मुद्दा आहे क भाग आहे यामध्ये तुमचं विषय ज्ञान तपासलं जाईल या ठिकाणी एकूण गुण दहा यासाठी ठेवण्यात आले आहे तुमचं विषयाची पकड काय आहे विषयाचं नॉलेज काय आहे म्हणजे समजा तुमची हिस्ट्रीसाठी निवड झाली असेल किंवा हिंदी या विषयासाठी पण निवड झाली असेल किंवा केमिस्ट्री असेल बायोलॉजी कुठलाही विषय असेल यासाठी एकूण दहा गुण पाठ ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला जर त्याचं नॉलेज असेल तरच त्याचे मार्क्स दिले जातील आता यामध्ये बघा की शिफारस झालेल्या गटातील विषयाचं अद्ययावत ज्ञान म्हणजे या ठिकाणी थोडक्यात त्या विषयाबद्दलचं तुमचं अद्ययावत नॉलेज काय आहे तर त्याबद्दल या ठिकाणी पहा प्रश्न विचारले जातील पी दोन हजार वीस मध्ये त्यामध्ये काय बदल झालेला आहे का याबद्दलही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात अद्यावत जे काही पहा अपडेटेड नॉलेज असेल त्या विषय संदर्भात तर ते ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं समजा या ठिकाणी तुमची सहावी ते आठवीला पाच जर निवड झालेली असेल तर सहावी ते आठवीमध्ये कोणत्या कविता कोणते पाठ याबद्दल थोडीशी या ठिकाणी तुम्हाला ओव्हरलुकिंग करावं लागेल त्याबद्दल तुमचे प्रश्न असू शकतात त्यानंतर पहा तुमचा कुठलाही विषय द्या गणित असेल किंवा काय असेल त्यामध्ये नवीन काय वेगळं ॲड झालेलं आहे का काय अद्यावत आहे का तर त्याबद्दल प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात तुम्हाला जनरली सांगतोय की तुम्हाला आयडिया थोडीशी यावी म्हणून त्यानंतर शिफारस विषयाचं चिकित्सक नॉलेज या ठिकाणी तुम्हाला क्रिटिकल नॉलेज काय आहे त्याबद्दलचं किंवा ठिकाणी ठिकाणी तुम्ही त्या ते 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 एक चिकित्सकपणे त्या विषयाकडे कशाप्रकारे बघता तर अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यावरती काही प्रश्न पहा विचारले जाऊ शकतात तर हे एकूण दहा गुणांसाठी असणार आहे त्यानंतर पहा शिफारस दहिला गटातील विषयाची तुम्ही उपयोजन क्षमता ऍप्लिकेशन एबिलिटी काय आहे समजा मराठी विषय आहे तर मग मराठी विषय समजा तुम्ही कशा प्रकारे करणार समजा मराठी विषय असेल त्याच्यामध्ये पहा कविता विद्यार्थ्यांमध्ये कविता संघ किंवा कविता निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणं असेल किंवा समजा लेखक विद्यार्थ्यांना बनवायचं आहे त्या संदर्भात तुमची या ठिकाणी काय ॲबिलिटी असेल तुम्ही कशाप्रकारे त्यांच्यामध्ये गुण नेतृत्व गुण असतील किंवा गणित असेल गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल विज्ञानाचा विषय असेल म्हणजे या सर्व गोष्टी तुमचे ॲप्लिकेशन त्या विषयाची उपज क्षमता उपयोजित क्षमता विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे निर्माण करणार याबद्दलचे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जाऊ शकतात तर लक्षात ठेवा तुम्हाला याबद्दल थोडेसे आयडिया येत आहे त्यानंतर पहा ड मध्ये एकूण तुम्हाला दहा गुण विचारले जातील वर जे तुम्हाला चार या ठिकाणी ऑप्शन सांगितले चार जे अबक, पा, आ, अबक, पार्ट सांगितले सॉरी तीन पार्ट सांगितले अ ब क याला एकूण पहा पंधरा गुण असणार आहेत ठीक आहे सॉरी वीस गुण असणार आहेत याला तर हे वीस गुणांसाठी असणार आहे अ ब क आणि त्याच्यानंतर दहा गुणांसाठी तुमचे पाठ निरीक्षण असणार आहे दहा गुणांसाठी पाठ निरीक्षण असेल यामध्ये पाठाची पूर्वतयारी तुमची काय असणार आहे यासाठी तुमचं पाठ टाचण तयार असणं फार गरजेचं आहे कुठलाही जो का तुमचा विषय असेल कुठलाही वर्ग निवडा सहावी ते आठवी नववी दहावी ज्यासाठी तुमची निवड झाली असेल अकरावी ते बारावी त्याचं एक पाठ टाचन कमीत कमी मी म्हणतो एक असेल जास्तीत जास्त समजा दोन किंवा तीन पाठ पाठ टाचन तुम्ही या ठिकाणी तयार करून ठेवा त्यानंतर या यामध्ये तुमची विषयानुरूप तुमचं नियोजन आहे का वेळेचं नियोजन आहे का याबद्दल या ठिकाणी तुमची तपासणी होऊ शकते त्याबद्दल तुम्हाला प्रश्न किंवा त्या संदर्भात तुमचे गुणधान या ठिकाणी हो असेल त्यानंतर पाठादरम्यान विषयाची मांडणी तुम्ही कसं करताय प्रेझेंटेशन कशा प्रकारचं आहे मग यामध्ये अनुरूप प्रस्तावना आहे का त्या घटका अनुसार विविध विषयांची सांगड घालताय का म्हणजे समजा तुम्ही मराठी विषय जर शिकवत असाल तर मराठी विषयामध्ये इतर विषयांची पण सांगड घालणं गरजेचं आहे लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे मराठी विषय शिकवत असताना तुम्ही एका इतिहासा विषयामधला सुद्धा एखादा दाखला देऊ शकता उदाहरण देऊ शकता विज्ञान विषयातला पण दाखला देऊ शकता इतर विषयांची सांगड घालणं या ठिकाणी करणं तुमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे मुख्य विषयाकडे तुम्ही प्रवेश कसा करता म्हणजे अनुरोप प्रस्तावना विषयाची सांगड आणि त्याच्यानंतर तुम्ही मुख्य जो काही विषय घटक जो घेतलेला आहे त्याकडे तुम्ही प्रकारे प्रवेश करता तर हे या ठिकाणी पाहिलं जाईल पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर तुम्ही करताय का टीचिंग एड्स गरजे अनुसार शैक्षणिक साहित्य वापरताय का मग या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की अरे लगेच चला मोबाईल मी दाखवतो मोबाईलही तुम्ही दाखवू शकता मोबाईलमध्ये तुम्ही एखादं चित्र वगैरे असेल किंवा त्यासाठी एखादं तुम्ही शैक्षणिक एड्स त्या ठिकाणी तयार करून जा किंवा या ठिकाणी एखादा विषय तुमचा असेल तर त्यासाठी तुम्ही पीपीटी एक बनवा पीपीटी तुम्ही प्रेझेंट त्या ठिकाणी करू शकता स्वतःचा लॅपटॉप घेऊन जावा त्या ठिकाणी कॉलेज किंवा संस्था तुमची त्या ठिकाणी तुम्हाला देईल साहित्य याचा अजिबात विचार करू नका स्वतःचा लॅपटॉप घेऊन जा दुसऱ्याचा कोणाचाही लॅपटॉप घेऊन जा तर तुम्ही लॅपटॉपवरती दाखवू शकता त्या ठिकाणी जर प्रेझेंटर असेल किंवा पीपीटी दाखवण्यासाठी समजा डिस्प्ले असेल ते त्याच्यावरती प्रेझेंटेशन करू शकता परंतु काही ठिकाणी असेलच असं नाही त्यामुळे स्वतःचा लॅपटॉप घेऊन जाऊ तुम्ही ते विद्यार्थ्यांना दाखवू शकता म्हणजे तुमची तळमळ किती आहे त्या ठिकाणी अध्यापनासाठीची ही त्या त्यांना दिसेल आणि त्याचा इफेक्ट त्यांच्यावरती होऊ शकतो शैक्षणिक तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी काय आहे फलक लेखन तुमचं कशे प्रकारचा आहे हे ठिकाणी बघितलं जाईल पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग आणि प्रतिसाद कसा घेत आहे फक्त तुम्ही शिकवताय विद्यार्थ्यांचा सहभाग नाही याला काही महत्व नाही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये तुमचं वर्ग नियंत्रण क्लास कंट्रोल असणं गरजेचं आहे चैतन्यमय वातावरण असायला पाहिजे गंभीर वातावरण नको चैतन्यमय वातावरण असायला पाहिजे विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे तुमच्या दोघांमध्ये पहा इंटरेक्शन महत्वाचं आहे तुम्ही विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्याच्यामध्ये सहभागी करून घेता आहात तर हे या ठिकाणी तुमच्या चांगल्या गुणांसाठी या ठिकाणी महत्वाचं असेल त्याच्यामुळे तुम्हाला चांगले गुण पण मिळतील त्यानंतर पाठाचं तुम्ही यशस्वी पुनर्लोकन रिव्ह्यू करताय का म्हणजे शेवटी अध्यापन विषयाचं एकत्रीकरण म्हणजे पहिल्यापासून तुम्ही जे काय शिकवलेलं आहे त्याचा शेवटी तुम्ही त्याचा सार्थ सांगताय का विद्यार्थ्यांना उद्दिष्टने मूल्यांपन करताय का प्रश्न काय विचारणार आहात अध्यापनाची परिणामकारकता काय आहे विद्यार्थ्यांना तो घटक समजलाय का तर हे या सर्व गोष्टी पा असणार आहेत म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की तुम्ही डी एड बी जसे पाठ घेतले तसेच हे पाठाचं नियोजन तुम्हाला करावं लागेल तर अशा प्रकारे या ठिकाणी पाहिजे तीस गुणांचं पण नियोजन या ठिकाणी असणार आहे पाठासाठी तुम्हाला दहा गुण असतील उमेदवाराचं विषय ज्ञान यासाठी दहा गुण उमेदवाराचं सामान्य ज्ञान पाच गुण आणि उमेदवाराचं व्यक्तिमत्व हे यासाठी पाच गुण असणार आहेत लक्षात ठेवा अशा प्रकारे हे तीस गुण असणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी वरवरच्या सांगितल्या परंतु तुम्ही अजून त्याच्यामध्ये तुमच्या मनाने भर घालू शकता थोडासा अभ्यास करू शकता कारण आता काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे या ठिकाणी आपण आता सांगू शकत नाही परंतु वरवर जर बघितलं तर अशा प्रकारचे प्रश्न यासाठी घटक वगैरे दिलेले आहेत त्यावरती या सर्व गोष्टी फार डिपेंड असतील आणि या अनुसार तुमची तयारी असणं फार गरजेचं आहे आता यामध्ये बघा की पुढची प्रोसेस काय असेल जर समजा तुमची तीस गुणांची या ठिकाणी चाचणी झाली एका पदासाठी पाच दहा उमेदवार असतील दहा उमेदवार असणार आहेत आता या तीस गुणांपैकी तुम्हाला किती गुण मिळाले समजा असे दोन विद्यार्थी असतील आणि त्यांना समजा आपण म्हणूया की पंचवीस पंचवीस पास समान गुण मिळाले तर पुढची प्र प्रक्रिया कशी असेल त्यापैकी कोणाला घेतलं जाईल याबद्दलही या ठिकाणी या पण सांगितलेलं आहे की गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना जर समान गुण प्राप्त झाले तर यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवाराची निवड करत असताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घ्यायचा आहे पण समान गुण असतील तर बघा कोणाला प्राधान्य असेल तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असतील तर या उमद्राची निवड त्या जागेसाठी होईल त्यानंतर समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जर पाल्य नसतील तर वरील अनुक्रमांक एक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे पहा वयाने जर जास्त जो असेल तुमच्यापैकी दहा पैकी जर समजा किंवा दोघांपैकी दोघांना तुम्हाला समान गुण असेल ते समान गुण असतील त्यापैकी जो वयाने जास्त आहे तर त्याला या ठिकाणी घेतलं जाईल त्यानंतर वरील अनुक्रमांक एक आणि दोन म्हणजे समजा आत्महत्याग्रस्त पालक न, पालक नसेल पाल्य नसेल आणि या ठिकाणी वयाने ज्येष्ठ अटलाही नसेल तर या दोन अटींमध्ये देखील समानता ठरत असेल म्हणजे एखादा उमेदवार आत्महत्याग्रस्त पाल्याचा मुलगा आहे वयाने तो ज्येष्ठ आहे म्हणजे वयाने दोघेही सारखे असतील तर या ठिकाणी समान ठर ठरत असतील तर उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्यता यत्ता बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड समकक्ष यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारांचा प्राधान्यक्रम दिला जाईल तर बघा प्राधान्यक्रम कसा असणार आहे तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य यांना प्रथम प्राधान्य जर या ठिकाणी ते नसतील तर वयाने ज्येष्ठ जे असतील ते असतील वयाने सुद्धा या ठिकाणी समान असतील तर या ठिकाणी ज्या अकरावी बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डीएड बी एड समकक्ष यामध्ये ज्यांना जास्त गुण असतील तर त्यांचा या ठिकाणी प्राधान्यक्रम असेल म्हणजे यामध्ये जर बारावी तुम्हाला जास्त गुण असतील तर तुमचा ठिकाणी विचार केला जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी काही चाचणी आहे किंवा मुलाखत आहे ती झाल्यानंतर समान गुण असतील तर अशा प्रकारे या ठिकाणी कार्यवाही केली जाईल आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता आणि पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावर मुलाखत आणि अध्यापन कौशल्याची तपासणी करणं यासाठी सदर कक्ष किंवा वर्ग खोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावं म्हणजे तुम्हाला नेमके काय प्रश्न विचारलेले आहे तुमचा पाठ कसा झाला तुम्ही त्याप्रमाणे किंवा जे गुणदान करणारे आहेत त्यांनी गुणदान वस्तुनिष्ठ केलं का किंवा त्याच्यामध्ये अजून काय पार्शलती केली तर याच आपण म्हणूया की जे काय रिव्ह्यू आहे त्या ठिकाणी होऊ शकतो रिव्ह्यू या ठिकाणी केला जाईल आणि यासाठी जी काय संपूर्ण प्रक्रिया असेल संपूर्ण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते जतन करून ठेवायला सांगितलेलं आहे एखाद्याने तक्रार केली तर ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पदा संस्थेला दाखवावं लागेल त्याच्यामुळे लक्षात ठेवा की बऱ्याच म जणांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच भ्रामक कल्पना असतात की असं होईल तसं होईल मी पहिल्यापासून तुम्हाला मी सांगत होतो की या ठिकाणी या गोष्टी होत नसतात आणि या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी अपवाद असतात त्यासाठी मी माझंही या ठिकाणी आपण मत नाही की या ठिकाणी किंवा त्याच्या विरोधामध्ये नाही परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा प्रत्येकच गोष्टी अशा नसतात की त्या ठिकाणी या गोष्टी चालतील तर लक्षात ठेवा तुम्हाला क्वालिटीचे शिक्षक जर निवडायचे असतील आणि निवडणाऱ्या भरपूर संस्था असतात तुम्हाला क्वालिटी त्या ठिकाणी दाखवावी लागेल यासाठीच हे व्हिडिओ रेकॉर्डिंग असणार आहे आणि सर्वात महत्वाचं निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्याचं जतन करून ठेवण्यात यावं म्हणजे तुम्हाला प्रश्न कोणते विचारलेले आहेत त्यानंतर तुम्ही कोणत्या पाठावरती तुम्ही प्रेझेंटेशन केलं काय काय केलं तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी एक रेकॉर्ड केलं जाईल त्याचं आणि ते रेकॉर्ड पण जतन करून ठेवलं जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी एक पारदर्शक मुलाखतीची पद्धती असणार आहे ओ पी यासाठीच पण तयार करण्यात आले आहे आणि याच्यामुळं या ठिकाणी एक चांगले शिक्षक या मुलाखतीमधून पण निवडले जातील अशा ठिकाणी अपेक्षा आहे आणि तुम्ही सुद्धा तसंच या ठिकाणी तुमचा माइंडसेट तयार करा आणि सगळ्या गोष्टींची तयारी करा आणि त्यानंतरच तुम्ही पहा मुलाखतीला जा तुम्हाला त्यांचे कॉल येतील मॅसेज येतील आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी सगळ्यात महत्वाचं आहे पण कागदपत्र पडताळणीसाठी तुमची सगळी तयारी असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं ही जे काय तीस गुणांची तयारी आहे ही महत्वाची आहे कारण तुम्हाला मार्क असतील जास्त परंतु तीस पैकी जर तुम्ही कमी पडला लक्षात ठेवा तुमची निवड या ठिकाणी होणार नाही ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजलेल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद